नमस्कार, मी रेशम बोर शालीन प्लस बातमीपत्रात मी तुमचे सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आताची एक सर्वात मोठी बातमी हाती येते आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विष प्राशन केलेल्या जगन्नाथ सोनवणे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. औरंगाबाद येथील देवगाव रंगारी येथे आंदोलन करण्यात येत होते. यावेळी सोनवणे यांनी विष प्राशन केले होते. औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, त्यावेळी त्यांचा मृत्यू झाला आहे. मराठा आरक्षणासाठी पुन्हा एक बळी गेल्याने राज्यभर हळहळ व्यक्त होत आहे. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अनिल साबळे यांच्याकडनं. ते फोन लाईनवरून जोडले गेले आहेत. काय सांगतील अनिल? हो रेशम, मराठा आरक्षणासाठी मंगळवारी मराठा क्रांती मोर्चाने पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला मराठवाड्यामध्ये हिंसक वळण लागले होते. या दरम्यान औरंगाबाद मधील देवगाव रंगारी येथील आंदोलनादरम्यान जगन्नाथ सोनवणे या आंदोलकांना वीज पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने सर्व मराठा समाजावर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. सोनवणे यांच्या मृत्यूमुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनात प्राणांची आहुती देणाऱ्यांची संख्या आता 2 वर पोहोचली आहे. रेशम, धन्यवाद अनिल दिलेल्या माहितीबद्दल. तर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विष प्राशन केलेल्या जगन्नाथ सोनवणे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.